8 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झालं नाही तर घटनेच्या तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय. युतीत तणावाचे प्रसंग आले तरी आम्ही पुढे जातो. उद्धवजींनीही देवेंद्र शिवसैनिक असल्याचं म्हटलंय, त्यामुळे मुख्यमंत्री महायुतीचाच होणार असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री निवड वा खातेवाटप पत्रकार परिषदेत ठरत नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय. की एका जाहीर कार्यक्रमात उद्धव साहेब म्हणाले की देवेंद्रजी आमचा शिवसैनिक आहे, तर मला असं वाटतं की देवेंद्रजी शिवसैनिक आहे या शब्दातच अर्थ साठवलाय. त्या विशिष्ट मुदतीत सरकार स्थापन झालं नाही. मग अपघात घटनेत भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रसंगी काही नियम केले आहेत आणि अशा प्रसंगी पुन्हा नवीन सरकार येईपर्यंत राष्ट्रपतीला ही सूत्र आपल्याला हाती घ्यावी लागतात. जनादेश एका पक्षाला नाही, जनादेश महायुतीलाच आहे आणि महायुतीला सरकार स्थापन करावंच लागेल याला जर तर किंतु परंतु बट या शब्दाचा कोणालाही उपयोग करता येणार.